वडिलांशी वादका घातल्याचा जाब विचारायला गेलेल्या अवघ्या 27 वर्षीय युवकाला दगडानं ठेचून मानेवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील स्टेशन फैल परिसरात मंगळवारी रात्री घडली आहे। या घटनेनं स्टेशन फैल परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी आरोपी बापलेकासह त्याच्या मावस भावाला रात्रीच बेड्या ठोकल्यात। आशिष आनंद रणधीर वयवर्ष 27 राहणा स्टेशन फैल असं मृतक युवकाचं नाव आहे। तर पोलिसांनी या प्रकरणात शुभम जयस्वाल वयवर्ष 27 वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल वयवर्ष 64 आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केली आहे। मृतक आशिष रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल हे दोघे एकाच परिसरातील रहिवासी असून अगदी काही अंतरावर दोघांचं घर आहे। मृतक आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा 31 मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता। दरम्यान आशिषनं मध्यस्थी केली असता तोंडी वाद झालाय। रात्रीच्या सुमारास मृतक आशिष हा घरासमोरील चौकात गेला असता तिथे पुन्हा आरोपी शुभमनं वाद खातला। वादाचं रुपांतर हाणामारीत झालं। संतापलेल्या शुभम जयस्वाल यांनी काठीनं मारहाण करणं सुरू केलं। तेवढ्या शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तिथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली। मृतक आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडानं प्रहार केला। त्यानंतर चक्क धारदार शस्त्रानं गळावर सपासप वार करून तिथून पळ काढलाय। रक्तबंभाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निश्चित पडून होता। त्याच्या दोन मित्रांनी त्याला दुचाकीवर बसवून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय गाठलं। मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यानं श्वास सोडला। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पंचनामा करून प्रकरण जाणून घेत रात्रीच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवेगाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप करत आहेत। स्टेशन फाईल मधली घटना साधारण 9:30 काल दिनांक 31/5/2022 रात्री 9:30 आसपास घटना आहे। यामध्ये स्टेशन फाईल मध्येच राहणारा रणधीर आहे आशिष रणधीर तो 9:30 शुभम जयस्वाल व त्याच्या वडिलांना चाप विचारायला गेला होता की बाबा माझ्या वडिलांना आपण म्हणजे शिवीगाळ करून मारहाण टाकली। त्यावरून त्यांचा वाद पडला आणि या वादातून शुभम जयस्वाल आणि त्याच्या वडिलाने चाकू व इतर साहित्याने त्याला गंभीर जखमी केली आणि त्या जखमीतून त्याचा मृत्यू नोंदवला। या संदर्भात पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे। वस्तुतः कालच दुपारी हे जे जयस्वाल कुटुंबीय आहे त्यांच्या घरासमोर पायऱ्या आणि असा ओटा आहे त्या ओट्यावर मृतकचे वडील आणि एक दोन लोक बसले होते। तुम्ही इथे का बसलेले आहात म्हणजे घरासमोर का बसलेले आहात यावरून तो वाद झाला होता आणि त्याची परिणती या पद्धतीने झालेली आहे। दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे वर्धा।